ख्रिसमस पार्टीसाठी पणजीत आलेल्या एका विद्यार्थिनीवर बसमध्ये परप्रांतीय बसचालकानं बलात्कार केल्याची घटना घडली होती. यानंतर राज्यातल्या गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असलेले परप्रांतीय हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. 2022 गुन्हेगारीच्या घटनांचा आढावा घेतला तर संशयितांमध्ये परप्रांतीयांचा लक्षणीय सहभाग ही चिंताजनक बाब असल्याचं दिसतंय. मागच्या वर्षीच्या सगळ्या गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतला तर 12 खुनांच्या घटनांसह एकूण 115 गंभीर गुन्ह्यात परप्रांतीयच आहेत, तर ड्रग संदर्भात घडलेल्या एकूण 55 प्रकरणात परप्रांतीय गुंतलेले आहेत, ज्यात चोऱ्यांचा समावेश नाही. परप्रांतीयांच्या वस्तीस गुन्हेगाराचं आगार असल्याचं म्हटलं जात आहे, कारण पणजीतील विद्यार्थी बलात्कार प्रकरणातील संशयित हा जुवारीनगरच्या झोपडपट्टीत राहणार आहे. या झोपडपट्टीशी निगडीत अनेकांचा यापूर्वी गुन्हेगारी घटनांत समावेश आहे. मडगाव इथल्या दवर्ली आणि रुंडामळ इथल्या हाऊसिंग बोर्ड परिसर असाच परप्रांतीयांची दाट लोकवस्ती असलेला भाग आहे. यातल्या रुंडामळ इथं मोठ्या प्रमाणात PFIशी संबंधित लोक सापडलेले आहेत. दवर्ली हाऊसिंग बोर्डमध्ये 17 ऑगस्ट रोजी एकानं आपल्याच पत्नीचा मारहाण करून खून केला होता, तर दुसऱ्या घटनेत अनैतिक संबंध उघडकीस येतील म्हणून काकाने पुतण्याला विहिरीत ढकलून हत्येचा प्रयत्न केला होता. 17 नोव्हेंबर रोजी नेसा इथल्या बिहारमधील संदीप गुप्ता यानं दिकरपाली इथं राहणाऱ्या अख्तर रजा या मासे विक्रेत्याच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. 14 जुलै रोजी मडगाव इथल्या आझाद नगरीत झालेल्या एका भांडणात मुख्तार बदानी या युवकाचा खून झाला होता, तर नुकतंच आंध्र प्रदेश पोलिसांनी आंतरराज्य ड्रग्ज टोळी पकडली होती, त्यात वास्कोतील रियाज शेख याचा समावेश होता. रियाज हा मूळ बेल्लारी कर्नाटकचा असून त्याच्यावर गोव्यासह बंगळुरू इथं गुन्हे नोंद आहेत. आत्तापर्यंत नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये 55 ड्रग संबंधित, 15 बलात्कार संबंधित, 12 खून संबंधित, 10 अपहरण, 10 विनयभंग, 6 वेश्या व्यवसाय संबंधित, 6 खुनांचा प्रयत्न केल्यासंदर्भात तर 1 अनैसर्गिक अत्याचार केल्यासंदर्भात नोंद आहेत. नोंद न झालेल्या प्रकरणातील संख्या याच्या 4 पट असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते. या वाढत्या गुन्हेगारीमुळे आरजीचे प्रवर्तक मनोज परब यांनी गोव्यात परप्रांतीयांच्या वाढलेल्या वस्ती हीच गुन्हेगाराची मुख्य आश्रयस्थानं असून त्यांच्यामुळे गोव्याचे सांस्कृतिक खच्चीकरण होत असल्याचा आरोप केलाय. गोव्यातील लोकही या परप्रांतीयांना पाहून त्यांच्यासारखंच वागत आहेत. परप्रांतीय हे आता मतपेटी बनल्यानं नेतेही त्यांचे चोचले पुरवण्यात मग्न असल्याचं त्यांनी खंत व्यक्त केली आहे. यामध्ये गोवा पोलिसांनी सांगितल्यानुसार गुन्हेगारी विश्वात बहुतेक कर्नाटक राज्यातील नागरिकांचा सहभाग आहे. हे प्रमाण एकूण परप्रांतीय गुन्हेगारांच्या तुलनेत निम्मे आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उडिसा आणि झारखंड या राज्यातील गुन्हेगार आहेत. यातील अनेक जण कामानिमित्त गोव्यातच स्थायिक आहेत. आता ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नेमके काय उपाय केले पाहिजेत, तर परप्रांतीयांना घरं भाड्यानं देण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासून घ्यायला हवी, भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्यायला हवी, तसंच परप्रांतीय काम करताना त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. परप्रांतीयांच्या वस्त्या असलेल्या ठिकाणांची पोलिसांनी ठराविक कालावधीनंतर पाहणी करावी. नवीन परप्रांतीय व्यक्ती गावात राहत असल्याचं दिसून आल्यास नागरिकांनी त्यांची माहिती पोलिसांना द्यावी. परप्रांतीय गुन्हेगारास पकडल्यास त्यांना जामीन देताना कडक अटी घालणं आवश्यक आहे. राजकारण्यांनी मतासाठी परप्रांतीयांना नको असलेल्या सुविधा देऊ नयेत, तसंच आपल्या फायद्यासाठी परप्रांतीयांच्या गुन्हेगारी कृत्यावर पांघरूनसुद्धा घालू नये.